उजळून निघतं. आज सकाळच्या अर्चनेपासून तर संध्याकाळच्या या स्तोत्रांपर्यंतचा कालावधी एका स्त्रीसाठी किती अगम्य असतो, किती अगम्य लोकांशी ती भेटत असते रोज, अगम्य पदार्थांशी ती रोज किचनमध्ये स्वतःचं एक समीकरण मांडत असते रोज. या समीकरणात ही स्त्री, ही घरातली स्त्री, ही वर्किंग वुमन, ही सुपर वुमन, ही अष्टभुजाधारी, आणि हीच माझ्या अंगावर काटा येतो जेव्हा मी अष्टभुजाधारी म्हणते, हीच ती स्त्री जी सगळ्यांसाठी सगळं करत असताना स्वतःसाठी मात्र सगळंच हरवत बसते. आत्ताशीचा अनुभव, काही कारणास्तव मला ॲडमिट, आणि मी ॲडमिट झाल्यानंतर जेव्हा शुद्धीत वापस आले तेव्हा पहिला प्रश्न विचारला, पार्थचं जेवण झालं आहे का आणि घरातली तारा आली आहे का, म्हणजे भांडे भिंडे घासल्या गेले आहेत की नाही, की नवऱ्याला करावं लागतंय. म्हणजे एखादी स्त्री तशीच, तिचं मला स्वतः तिचं म्युटेशन झालेलं असतं का काय, देव जाणे. म्युटेशन हा वर्ड खूप राईट नाही आहे, पण तिचं ॲक्च्युली बॉडी कंपोजिशन आणि थॉट प्रोसेस कंपोजिशनच बहुधा तसं असतं. तिला सर्व घराची मात्र काळजी असते, स्वतःची सोडून. आज मी तुम्हाला अशाच हरवलेल्या रेसिपी आमच्या महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजरमध्ये सांगणार आहे. आपल्या आज्यांनी, आपल्या पंजांनी, आपल्या आयांनी सुद्धा, पण आपण जाऊ दे ना मला नाही लागत, कशी करते ग, माझ्या अंगी नाही लागत ते, उगाच आम्हाला ना वेळ नसतो बा, सकाळला तर हे सगळं करत बसणार आहे का, ते आधी पोरांचं बघावं लागतं, मग नवऱ्याचं बघा, मग सासू सासऱ्यांचं बघा, मग आणखीन घरच्यांचं बघा, मग दारच्यांचं बघा, मग ऑफिस, आणि मग हे ऑफिस बिफिस सगळं बघून स्वतःसाठी, अरे देवा देवा देवा, नको बघा. बघा, मी आपोआप त्या विचाराने सुद्धा स्टेप, कारण ते विचारच आम्हाला गुन्हेगारीचं एक फील देत असतात. इट्स अ गिल्ट की मी स्वतःबद्दल ॲज अ व्यक्ती म्हणून विचार करते, इट्स अ गिल्ट की मी शक्यच नाही स्वतःबद्दलचा विचार करणं, म्हणजे काय अहो पाप, इम्पॉसिबल. आजची स्त्री याच सगळ्या झुंजीत रोज झुंजते.